सलग 31 वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी। तब्बल 21,000 युवक युवतींची भरती, 8वी ते 10वी प्रवेश सुरू। आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। संपर्क मोबाईल नंबर 85 52 86 89 89 आणि 84 03 69 55 00। गेले काही महिने मी महाराष्ट्राच्या अनेक भागात जायचा प्रयत्न केला। आदरणीय पवार साहेबांनी मला पक्षाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली। त्या इथंच बेळगावहून येत असताना गाडीतनं पवार साहेबांनी मला जबाबदारी घ्या म्हणून आदेश दिला। पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणानं निष्ठेनं शेवटपर्यंत निभवायचं त्याच दिवशी आम्ही सर्वांनी ठरवलं। वाईट दिवस आले, अनेक लोक सोडून गेली, पण या व्यासपीठावर बसलेले सगळे दिग्गज पवार साहेबांच्या मागं ताकदीनं उभे राहिले आणि म्हणून आजचा दिवस पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण सामर्थ्यानं आपल्या सर्वांचं सामर्थ्य एकवटून या ठिकाणी आज सर्व एकत्रित आपण जमलेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सत्तेवर आहे। जनतेचे प्रश्न तर असतातच आणि आहेतच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रात पवार साहेबांच्या बरोबर राहिलेला 40-50 वर्ष जो कार्यकर्ता आहे, जो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतोय, 22 वर्ष पवार साहेबांना राष्ट्रवादी म्हणून ज्यांनी साथ दिली, त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांचा पक्षाकडून अपेक्षा काय, त्यांचे आमच्या सरकारकडून अपेक्षा काय, याचा संवाद साधण्याचा प्रयत्न महाराष्ट्रभर आम्ही केला। प्रत्येक विधानसभेत माझं आणि मुश्रीफ साहेबांचे आम्ही पाहुणे आहोत। मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघात मागच्या 6 निवडणुका 5 निवडणुका ए ऐक रे ऐक मला बोलू दे मुश्रीफ साहेबांच्या प्रत्येक विधानसभेला माझी शेवटची सभा ही मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघात कागलमध्ये होते। आणि जेव्हा जेव्हा शेवटची सभा कागलला झालेली आहे तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात आपला दैदिप्यमान विजय झालेला आहे। आणि मला हे सांगितलं पाहिजे की कालची सभा ही कागलमध्येच झाली हा योगायोग आहे का आपल्या सगळ्यांचं नशीब आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष राष्ट्रवादी होईल याच्यात आता माझ्या मनात शंका नाही, कारण कागलच्या जमिनी भूमीचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही आमच्या सगळ्या कार्याची समारोप केला। गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्या वाटेने चालणारा आमचा भारत देश आज धर्मांधतेकडे जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। 2014 आधी हा देश गांधींचा बुद्धांचा देश म्हणून आज संबोधला जायचा, पण 2014 नंतर परिस्थिती बदलायला लागली। आपण बॅरिस्टर जिन्नांची आठवण मुद्दामून आज करणं आवश्यक आहे। त्या माणसानं हट्ट केला, पाकिस्तान वेगळं केलं, धर्मांध शक्तीचं पाकिस्तानमध्ये राज्य झालं। आणि धर्मांधतेवर ज्यावेळी धर्मांध शक्ती ज्यावेळी राज्य करायला लागतात त्यावेळी देश कसा रसा तळाला जातो हे पाकिस्तानकडे बघून आज आपल्याला दिसतंय। कुठं पाकिस्तान आणि कुठे सर्वधर्म समभाव असणारा आमचा भारत देश याच्यातला फरक, हा साधा फरक आपण लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की जातीयवादी शक्तींना बाजूला ठेवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। जातीयवादी शक्ती जर या सत्तेत सतत बसल्या आणि जे सध्या चाललेलं आहे महाराष्ट्रात ते जर करत राहिल्या तर मित्रांनो पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती झाली तशी जात्यांध लोकांची लोक निश्चितपणाने या देशाची परिस्थिती कदाचित करून ठेवतील। आणि म्हणून द्वेषाचं राजकारण या देशात सुरू होऊ नये आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आपली वज्रमुठ एक केली पाहिजे। खरं म्हणजे लोकांची माथी भडकवायची, मूळ मुद्द्यावरून लोकांना दुसऱ्या मुद्द्यावर न्यायचं। अहो पेट्रोल 625 रुपये झालं, सिमेंटची गोणी 450-450 रुपये झाली, आमच्यावेळी 200 रुपयाला होती। पेट्रोल आमच्या मनमोहन सिंग सरदारजी साहेबांच्या वेळी 60 रुपयाला मिळत होतं, 625 रुपयालाच पेट्रोल गेलं। हे सगळं जे आहे स्टील्स 80 रुपयाला स्टील गेलं। म्हणजे तुमचं घर 3 लाख रुपयाला जर तुम्ही बांधू शकला असता तर ते आता 6 लाख रुपयाला तुम्हाला 6 लाख रुपये मोजल्याशिवाय बांधता येत नाही, ही परिस्थिती आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ठामपणानं महाराष्ट्रात वज्रमूठ एकत्रित करण्याची गरज आहे।
महाराष्ट्र कधी दिल्लीच्या समोर झुकला नाही. पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले, पक्ष बाजूला करण्याचे प्रयत्न झाले, पण महाराष्ट्र झुकला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेने जाणारा महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या मागे ठामपणानं आज उभा आहे, आणि तो महाराष्ट्र दिल्लीकरांना कधीही झुकणार नाही हा आम्हा सर्वांचा आत्मविश्वास आहे. आणि हीच शिकवण छत्रपती शिवरायांच्याकडून आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष फार अवघड पक्ष आहे. जे स्वतः करता येत नाही त्यासाठी बुजगावणी उभी करायची सवय आहे त्यांना. काल परवा एसटीच्या संपात एक बुजगावनं उभं केलं, आता एक दुसरं बुजगावनं महाराष्ट्रात सध्या भोंगा वाजवायला लागले. 19 इलेक्शनला किती मतं साहेबांना पडली? 2.25% पण पडली नाही. आज या देशामध्ये पवार साहेबांच्यावर टीका करणं भारतात आणि महाराष्ट्रात ही एक फॅशन झालेली आहे, आणि त्याच्याशिवाय ते चर्चेत येत नाहीत. म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला ही व्यवस्था महाराष्ट्रात झालेली आहे. खरं म्हणजे साहेब देशात बेरोजगारी फार वाढली. मी पुन्हा येणार, समोर कोणी पैलवान दिसत नाही अशा गर्जना करणारी लोक देखील बेरोजगार झालेली आहेत. त्यामुळे एका दिवशी पवार साहेबांच्यावर 1, 2, 3, 4, 14 ट्विट घरात बसूनच. त्यांनी परवा सांगितलं की भारतातल्या राहणाऱ्या देशातल्या सर्व जनतेचा डीएनए एक आहे. मी कौतुक त्यांचं करतो की उशिरा का होईना त्यांना कळलं की भारतातल्या सर्वांचा डीएनए एक आहे. मग डीएनए एक असेल तर आमच्या देशात मागं राहिलेल्या जे समाज आहेत त्यांच्या आरक्षणाला तुम्ही विरोध का करता? मागं राहिलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणात अडथळे का एवढे येत आहेत? मराठा समाजाच्या आरक्षणाला सतत तुमचा विरोध का? तुमची कृती सतत या देशातल्या मागासलेल्या लोकांच्या अडथळ्याची आहे. आणि म्हणून डीएनए एक आहे म्हणत असाल तर हे सगळे अडथळे तुम्हाला कसे दूर करायचे माहिती आहेत. हे सगळे अडथळे दूर करा. महाराष्ट्रात ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे. आम्हाला महाराष्ट्रात जे जे आरक्षणाची भूमिका मांडली त्या सगळ्या मागं राहिलेल्या आणि डीएनए एक असणाऱ्या सगळ्या मागं राहिलेल्या लोकांच्या आरक्षणात ती पुढं आरक्षण दिलं की ती पुढं येतील ही त्यातली सद्भावना आहे. आणि ती आरक्षणाची ही कल्पना त्यांनी मान्य करणं आवश्यक आहे असं मला वाटतं की 2024 आम्ही आघाडी करू. 3 पक्षाची आघाडी होईल, सर्व बरोबर होईल, त्यात काय अडचण नाही. पण मागच्या वेळी आम्ही 114 जागा लढवल्या. आम्ही 114 लढू, 144 लढू, त्यावेळी ठरेल, आज नाही. पण जे ठरवू त्यातली प्रत्येक जागा ही विजयीच झाली पाहिजे हा आपल्या सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.